हाय एवरीवन, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आत्ता 2 दिवसावर आपल्या आईची पालखी येणार आहे 15 तारखेला. आजची 13 तारीख आहे आणि बरेच दिवस झाले मी काय लुक नाही केला किंवा व्हिडिओज नाही बनवले. तर आज अचानक असं प्लॅन झालं आहे की काहीतरी आपण करूया. आणि तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, लास्ट टाईम पण मी एक टाइमपासमध्ये एक लुक बनवला होता जो असंच प्रमोशनसाठी आलेला, व्हाईट ब्लाऊज आणि असं काहीतरी ब्ल्यू साडी असं काहीतरी. तो एवढा व्हायरल गेला की भरपूर तसे म्हणजे सर्वजणांनी तसा लुक केला आणि ते बघून मला खूप भारी वाटलं. तर आज पण म्हणजे साऊ दिदी आले, साऊ दिदी बसले तिथे आणि आज पण आम्ही काहीतरी लुक करतोय. अजून आम्ही आउटफिट नाही ठरवलंय काय किंवा काय लुक करायचा ते ठरवलं नाही, कारण की आमचं डायरेक्टली असतं म्हणजे डायरेक्ट आम्ही स्टार्ट करतो आणि त्याच्यानंतर काहीतरी आम्ही युनिक डायरेक्ट होतो. आम्ही असं ठरवत नाही का बाबा आपल्याला असंच लुक करायचं आहे की तसंच लुक करायचं आहे, जसं होतं तसं होतं आणि ते सर्वांना आवडतं हे बघून मला खूप भारी वाटतं. आणि लास्ट टाईम मी बोलले नाही कुठल्या ब्लॉगमध्ये, बट जो लुक आपला व्हायरल गेला ब्ल्यू साडीचा, एकदम सिम्पल साडी होती आणि तसे लहान लहान मुलं पण तसेच लुक क्रिएट करतात हे बघून खरंच खूप भारी वाटलं. सो चला आज बघूया आज कसा लुक होत आहे. आणि मला म्हणजे मी साऊथ दिदीला बोलले का बरेच दिवस व्हिडिओज नाही केले, तर मला एक विरायच्या सॉंगवर भरपूर सारे व्हिडिओज करायचे आहेत. तर मग साऊथ दिदी बोलली ठीक आहे चालेल, मी तुला लुक करून देते मग तू बनव, कारण की आता पालखी पण आली, पालखीची पण भरपूर गडबड चालू आहे आणि 15 तारखेला तर आपण सर्व भेटणारच आहोत, तिथे खूप जास्त जल्लोष असणार आहे. सो मी मला करमत नाही असं वाटते 15 तारीख कधी येते आणि कधी मी तिथे जाते. सो चला आजचा लुक बघूया आपण कसं काय होतंय. लिपस्टिकचा बॉक्स भेटलाय मला, सांग ना कसली कलर शॉप काय पिंकूची काय ती ज्वेलरी मिळाली ती. हाय ये कबाटातच आहे, नाही भेटत आहे. मम्मी ती बघ ती साडी काढलाय अड्डबड्ड, ते साडीवर तो प्रांसलने दिलाय बघ ब्लाऊज, तो घालायचा चाललाय या साडीवर. ब्लॅक ब्लाऊज आहे तो डिझाईन ना, काहीतरी होईल वेगळा कॉम्बिनेशन ना मस्त कर. साऊ बाय म्हणजे काय हटके झटके काहीतरी करेल. मम्मी लास्ट टाइम तो लुक आपण कसा टाइमपास म्हणून केलेला ना, कल करायचं होतं, सिट ठेवायचं होतं, काय काय करायचं होतं, साऊ बायला कंटाळा तरी घेतलं ना बांधला बुसरा, तो किती लुक व्हायरल गेला. हा ना, आणि लहान लहान बरोबर पण किती ना सेम करतात, मस्त करत जा असच. मम्मी मस्त कपडा येतो, मी याच्यात भारी दिसणार. या पालखीला घालशील, एवढं सोना पडलंय गरज नाही या दरी तर आणला आणला. तुला कोण तूच मेन आहेस, तुझ्याचकडे पालखी आम्ही पाहुण्या तुझ्याकडे येऊ, तुलाच बघते सायली पाटील. हा ना, सगळी ओळखतं सगळ्यांना साऊ, तुला ओळखतान ज्वेलरी घेऊन आलो गेलो माझ्या. कारपालींचा कालवण आहे, तळलेले आहेत, पॉपलेट आहे, जेवायला नाही नको मला जेवायला. मम्मीनी त्यांनी पाणी टाकलंय हँडवॉश मध्ये. मुलीचा ब्लाऊज डिझाईनरली कधी बनवलंय, आता तर तिला होईल घालायला पालखा. मम्मी हँडवॉश मध्ये तू पाणी टाकलंस ना? हा पाणी टाकलंय. तुला सांगते ना बाबा, तुझी पोरा करत असते का पेसणे आला हाताला, तुझी पोरा आली का कशाला काय करतात ते बघ जराशी. बरोबर आहे, बघ नीट टाक. काय खाल्लं, काय जेवलीस? हात धुवून आले. सौ तुम्ही काय खाल्लास? बाबा बघ गेला. आम्ही जर असे मेकअपचे रोज रोज ब्लॉग करायला गेलो ना तर किती भारी भारी होतील ना, पण एवढा मेकअप करतो मग ब्लॉग नाही बनवत. आपल्या काय रे, तुम्हाला काय घरा बिरा हात का नाही? ओके तुला काय पाहिजे असेल तर घरी जा हा, पोराय घरी. अगं ती नाही कुठली क्लीन करत, मी बोलते भेटत नाही आहे. कुठून आलाय? माही क्रिएशन. ओके पिंकलची ताई प्रणत ताई तिने दिले. अच्छा मस्त आहे, डोरला आहे का? हा तुझी आहे, ती हँडमेड आहे. हा तिने मला दिलेला. अच्छा मस्त हँडमेड आहे, मस्त आहे, घालूया.
गाईज मेकअप झाला आपला आणि आम्ही ती साडी घालणार होतो, बट आता डायरेक्ट चेंज झालं कारण की साऊची लग्नाची साडी आहे ती इथंच होती कोपऱ्यात पडलेली, ती आता मला भेटली तर बरं तीच आपण घालूया. आणि कोकणी साडी आहे, मस्त साडी आहे तर आता तीच वेअर करूया. म्हणजे पहिले प्रांसलताईचा ब्लाऊज आणि पीच कलरची साडी घालायचा फिक्स झालेला, पण आता ती साडी बघली मग आपण आता ती साडी घेऊया. आणि ज्वेलरी पण आली तर आपण सगळं आता मिक्स मॅच करूया आणि बघूया कसा आपला लुक होतोय. आपला मेकअप तर मस्त झालेला आहे आणि बघूया आता फुल लुक कसं होतं, हेअरस्टाईल कशी होते, हेअरस्टाईल पण साऊ बोलली काहीतरी डिफरंट करूया. चल हे जरा जास्त गरजेचं आहे, मला ब्लश जाम आवडतं. मेकअप झाला ना किती पण तरी पण असा एक्स्ट्रा ब्लश लागतो. मग मी साडी कुठली, कोपऱ्यात पडलेली साडी कोपऱ्यात नाही, की पिंकूच्या लग्नातली मी भरून ठेवली आहे, त्यांचं ते सामान नाहीत पण नाही सगळं इथंच पडलेलं असते. ब्लाऊज आहे की नाही, ब्लाऊज सिम्पल सौ हा तुझा ड्रेस ना आपण भरलेला. मी ही साडी लावूया आता, कोकमी कलर मस्त आहे, कलर डार्क कलरच पाहिजे. अजून त्या दिवशी शोला मस्त झालाय ना, मी मस्त झालाय, भारी झालाय. लिपस्टिक न्यूडच ठेवशील, हा मस्त वाटत, चांगलं वाटत ना. डार्क नको ना दरवेळी, असं काहीतरी टिकलेला करा काय व्हाईट किंवा रेड, बघू आता टिकलीचं काहीतरी करूया. मम्मीला आमचे काय माहितीये, मम्मीला आमची छोटी टिकली लावलेली आवडत नाही, मोठी लावायची दिसायला पाहिजे ठस ठसून ठस ठसून. छोटी टिकली पण मम्मी छान वाटते, मम्मीला आमची छोटी टिकली लावलेला आवडत नाही. लग्न झालेल्या लावतच नाही आमच्या, पिंकूची तर दिसतच नाही. गाईज तर ही साडी लावलेली आहे, ही साडी ना म्हणजे साऊ दीदीची आहे लग्नाची आहे पिंकूचे, आणि ही वेअर केलेली आहे खूप भारी वाटते. याचा कलर तर लय भारी आहे, म्हणजे मला पण असे डार्क कलरच आवडतात, त्याच्यामुळे माझे सगळे आउटफिट असे डार्कच असतात. आता बघू बाकी हेअरस्टाईल वगैरे काय होते, हेअरस्टाईल काय करायची साऊ, काय पण करू होईल ते होईल. मेकअप पण मस्त आलाय तर चला आपण आता हेअरस्टाईल करूया. बाबा बा मोठा वाटते का जाम, भरलेलाच पाहिजे मग बरोबर, मस्त भारी मस्त वाटते. नवीन आहे का से, मस्त 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 वाटते. आता केस ऑलरेडी क्रिम्पिंग आहेत माझे, आहेत ना कालच केलेले, काल मस्त गेलो हल्दीला, तर दादूसने पायलचा गाणं घेतलेलं ना एंट्रीला, लाज वाटत होती. आम्ही जात होतो ना, पायलचे एंट्रीला दादूसने गाणं घेतलं ना, मला पण आली रे, मस्त वाटलं. असं कोणी नाव नव्हतं घेतलेलं माझं ना मम्मी, पण काल दादूसने नाव घेतलं ना मला भारी वाटलं, मस्त वाटलं. हानीचे पप्पा म्हणजे हा हानीचे पप्पा, हानीला पण अजून भेटलो नाही ना कधी, करूया आता. कानातले ते घालायचे ना फिशचे, आता हेअरस्टाईल झालं तुम्हाला दाखवते कशी केली ते. आम्ही कसा अंडा गंडा काय पण करतो आणि मग ती हेअरस्टाईल होते, त्यापेक्षा इज्जत जाईल त्यापेक्षा दाखवत नाही तुम्हाला, पूर्ण झाले ना का तुम्हाला दाखवते. काहीतरी केला सावरी ना पाठशी, काय केलंय मला अजून समजलंय नाही, बघू दाखव असा दाखव तुम्हाला दिसत काय केलंय ते, इतकं काय केलंय बघू इथे रोज बनवले हेअरचे. आता मी बघीन काय केलंय ते, आता मी माझ्या व्हिडिओ मध्ये, आता मी माझ्या व्हिडिओ मध्ये बघीन का हेअरस्टाईल नक्की काय केलंय. मस्त पुडून पण मस्त वाटत, ते काहीतरी फ्लावर बनवलंय असं वाटतंय मला, मस्त दारी. कानात ते वाले घालतात ना गाईज, हे कानातले आहेत ना पिंकूच्या हल्दीचे आहेत जे घातले नव्हते, सुरुवात आपणच केलती ना साऊ, सुरुवात पण हा साऊनी पहिला घातलेला चिंबोरीचा, त्याच्यानंतर सगळ्यांनी बाबा बाबा
आता तर सगळी चिंबोरीचंच घालतात. चिंबोरीची ती ठुशी बोलतात ना, ती पहिली सावणी घातलेली पिंकूच्या हळदीला, त्याच्यानंतर ती भरपूर व्हायरल झाली. आणि कानातले पण हे फर्स्ट टाइम तेव्हा हा, तेव्हा पण फर्स्ट टाइम पिंकूनी हे असे फिशचे कानातले बनवायला दिलेले. आणि आता तर सगळे फिशचेच सगळा घालतात. भारी वाटतं बघून ना, सर्व सगळे इन्स्पायर होतात आपल्याकडून, तर खरंच खूप भारी वाटते. फिशची नथ बरोबर, आता काय काय बनलं, आता भरपूर काय काय बनलं. आणि एक त्याच्यामध्ये ऍड केलेली छोटीशी नथ, छोटीशी मस्त वाटते. झाला ना आता चावचा आला, चायनीज चावचाव आला या. केला गेला गेला. ही एक नवीन हे काहीतरी सावणी नवीन आणलंय, तुम्ही पण ट्राय कराय. लास्ट टाइम पण घातलेला, बट हे मस्त वाटतंय घातल्यावर ना, मस्त वाटतंय. लास्ट टाइम परंपरा आग्रिकोलेंची होता ना, तेव्हा पण घातलेला, पण तेव्हा दिसत नव्हता एवढा, म्हणून आता सावणी घातलं मस्त. अजून काय गाईस, आम्ही ऍडिशन करतोय. मस्त वाटतंय, म्हणजे मी जबरदस्ती केली सावला का मला हे असं पाहिजे. मस्त वाटतंय ना पण सावू, मस्त वाटतंय. आणि हो पण जुगाड आहे, लिपस्टिकचा लावलाय आम्ही, तर मला असं लावायला आवडतं. चांगलं वाटतंय ना नक्की. कोण आहे? एकविरा आहे. गाईज हे इन्स्पायर्ड बाय एकविराई आहे, कारण की एकविराईच्या मुकुटावर हे असं लावलेलं असतं, त्याच्यामुळे मला खूप आवडतं. कारण की मी जो एकविराईचा लुक केलेला ना, तेव्हा पण असं लावलेला, आणि तेव्हापासून मला हे असं लावायला आवडतो. असं वाटत भारी भारी मस्त. मस्त भारी वाटतंय, काहीतरी वेगळं वाटतंय ना, असं कोण असं नाही लावत. मला असं आवडतं लावायला, म्हणून मी लावलंय. कारण की तुम्ही बघाल एकविराईच्या मुकुटावर असं तिचं असं लावलेलं असतं, सो त्याच्यामुळे मग मला पण आवडतं. डन गाईज, आपला लुक झालेला आहे. आणि हा माझा कडा आहे ना, त्याच्यामध्ये मम्मीने हे बघा काय केलंय, नजर नको लागायला म्हणून हे मम्मीने टाकलाय, रब्बर विबर लावलाय. आणि रबर लावून तो लावलाय, कारण की नजर नको लागायला म्हणून तर हल्ली लावून ठेवलाय. मम्मीने सांगितलंय काढायचा नाही, तसंच ठेवायचंय, म्हणून मग तसंच ठेवलंय मी. झोपले आता. तिचं कसं असतं मी, ते जेव्हा मी तयारी करायला बसते ना, तेव्हा मुद्दम टोचल का हे नाही बरोबर, ते नाही बरोबर. आणि जेव्हा घरी वेळ येतं ना, मम्मी कसा झालाय लुक हे ते, मग झोपल असं. आता परत जेव्हा मी फोटोशूटला जाईन ना, तेव्हा उठल, तेव्हा काहीतरी खोड काढल, का नाही रे टिकली बरोबर नाही, टिकली छोटी झाली, असं असतं आमची. तर कोणच्या दृष्टीच्या देऊन ठेव काहीच. आता जस्ट फोटोशूट झालाय आणि खूप भारी झालाय, खूपच भारी. आता मी लगेच फोटो टाकते इंस्टाग्रामला, सगळ्यावेळी जाऊन बघा, खूप जास्त प्रेम द्या. आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आपला आग्रिकोली लुक आहे, आग्रिकोलीच जास्त माझे लुक असतात. मला जास्त वेस्टर्न नाही करायला आवडत, म्हणजे कधी कधी करते वेस्टर्न, बट ते मलाच म्हणजे मीच त्याच्यात कम्फर्टेबल असते. बट हे जेव्हा मी लुक करते ना, तेव्हा मी खूप जास्त कम्फर्टेबल असते. आणि कशी पण काय पण नाचलं तरी पण मी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असते. बट जर वेस्टर्न केला तर हे इथून काय दिसते का, तिथून काय दिसते का, असं माझं होतं, म्हणजे मला नाही आवडत. आणि आता बड्डे पण येते तर असा म्हणजे चाललाय की म्हणजे वेस्टर्न आउटफिटच घालायचं आहे. तर बघूया, बर्थडेचा पण शूट आहे, त्याचे पण ब्लॉग येतील. आणि लवकरच बर्थडे पण येणार आहे, त्याचा पण सर्व ब्लॉग येतील. आणि कुठं जावचा प्लॅन आहे आपला? जाऊ, परवा तर चाललीस ना तू, आता मजा करायची. बाबा किती दिवस गेलोय ना फिरायला, कुठं जाऊ कुठं तरी फिरायला. म्हणजे आमची सगळी फॅमिली, म्हणजे फॅमिली मेंबर आहेत ना सर्व भाऊ लोक वगैरे, तर कुठंतरी जायचं आम्ही पण प्लॅन केला आहे. तर बघूया, पहिले पालखी होऊ दे, पालखी झाल्यानंतर बाकीचा सगळा प्लॅन. कारण की पालखी 15 झाल्यानंतर मग लगेच फोटोशूट करू बर्थडेचा, आणि त्यानंतर कुठंतरी जाऊ, मस्त प्लॅन बनू. मला इच्छा झाली इथं जायची. आता तू मला अशी बोल ना, सोनालताई गेली होती,
कारण मी सकाळीच ते व्हिडिओ बघितले. समर्थांच्या मठात, हा समर्थांच्या मठात जायची इच्छा झाली. तर बघूया, आपला त्या दिवशी पण राहिला ना जायचा. तर चला, तुम्हाला हा लुक कसा वाटला हा नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग कोणता बघायचा आहे ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता बघू मम्मी खाली काय नाश्त्याला बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते. कारण की शूट दाखवलं असतं, पण शूट करणारा साऊ दिदीच होती आणि मी पोज देणारी, तर आमचा शूट करणाराही तो कोण नव्हता. तर आता बघूया, आम्ही हे सर्व रिमूव्ह करतोय. आता एवढा भारी लुक करून रिमूव्ह करायचा म्हणजे आम्हाला जीवावर येतं. सगळे लोक बोलतात, ताई तू लुक करते मग लगेच काढते, मग तुला का वाटतं का? नाही नाही वाटतं जरा, कारण की एवढा मेहनत केलेली असते ना, एवढी मेहनत करून लगेच काढणं म्हणजे जीवाला लागतं जरासं. पण ठीक आहे, चालतंय. चला मम्मी, मम्मी पण बरेच दिवस तुम्हाला दिसली त्या ब्लॉगमध्ये, तर मम्मी काय करते बघूया. लेट्स गो गाईज. मेकअप होऊन काढायचा बोलला म्हणजे लई जीवावर येतं. मला तर येतं जाऊ, तुला एवढी मेहनत करायची आणि लगेच काढायचा. असं असं वाटतं ना, लूक केल्यावर कुठेतरी बाहेर जावा, कुठेतरी फंक्शनमध्ये जावा, बट नाही, लगेच काढायला लागतं. आता काय जाऊ बे, आता काय चहा पिवायला खाली जावायचं आहे. ओके, काढला लगेच. खरंच जीवावर येतं म्हणजे असं करून कुठेतरी शूटला गेलो बाहेर, किंवा असा मोठा काहीतरी प्रोग्राम आहे त्याला घातला तर ठीक आहे ना. पण असं काय, ठीक आहे चला जाऊ. काढ काढ. आता काय, ही साऊनी पटकन बनवली ना साऊ, ती छोटे छोटे मोती होते मग त्याची तिने ती माल बनवली पटकन आणि पटकन लावली. मस्त एकदम भारी साऊ. मला खरंच काढायची इच्छा नाही रे, तू काढतोस खरी असं वाटतं. राहते अजून पटापट रील झाला. आता यो लुक केला का माझ्या, पटापट व्हिडिओ आणि पटापट फोटो होतात. असं असतं आमची, तर बेस केला ना, कुठला नवीन बेस केला ना, यावेळी काही पाणी मारतात आणि चेक करतात निघतय का नाही. निघतय पाणी मारलं तोंडा. मम्मी काय बनवतास? मी बनवते शेव. मग काय झालं तुला एवढा? एवढी हसतस का? झोप नाही झाली माझी. का हे काय आणलं? अगरबत्त्या. या या या, हे शेव बनवते. अरे जरायला ती खातो ना. हा ही वाली म्हणजे जाड वाली, बारीक वाली. ओके, आम्ही लुक केला ना तर तेवढा काय आता जरा छोटाच होईल. मग आपण लॉलीपॉप बनवू कालव्यांचे. हा बनवायचं ना ते. संध्याकाळचा कालवा तो आता कपला, कालव्या कपल्या लॉलीपॉप बनवू. कोलबीचा लॉलीपॉप दाखव आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट नाही, याच्यातच दाखवू. नाही नेक्स्ट याच्यात तो सेपरेट दाखवू. तोडला कागद. मम्मी काय चाललं? मी असली कधी बनवा नाही. मी बारीक जाडी आपली ही बनवते ना. कागद विकत नको टाकू. मम्मी शेरकुर्मा बनवते जरा, म्हणजे त्या टाईपचे. समजा समजा. ड्रायफ्रूट जरा अजून पाहिजे होते. हे नको का ड्रायफ्रूट? का दूध? मम्मी दूध आपण झालं. काय झालं? काय झालं?